अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी केवळ उद्यापासून महत्त्वाची नव्हे तर ज्या दिवशी मी अध्यक्ष म्हणून विराजमान झालो त्या दिवसापासूनच मी जबाबदारीपूर्वक कार्य करत आहे. मी कायमस्वरूपी परदेशात जात नाहीये. मी 2 ते 3 दिवसासाठी परदेशात चाललोय. त्यामुळे सुनावण्या आणि सगळं काय कार्य हे व्यवस्थित होत राहणार. निलंबन के विषय में जो याचिका सर्वोच्च न्यायालय में दाखिल की गई थी उसके ऊपर सुनवाई पूरी हो चुकी थी और इस मैं समझता हूँ ये ऑर्डर जल्दी अपेक्षित है और जो ऑर्डर कोर्ट देगी उसका पूरा सम्मान देश के सभी नागरिक करेंगे क्योंकि जो नागरिक और जो व्यक्ति संविधान में विश्वास रखता है लोकशाही में विश्वास रखता है वो संविधान में निर्माण किए संस्थाओं का भी आदर रखेगा इसकी मुझे पूरी भरोसा है. अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी केवळ उद्यापासून महत्त्वाची नव्हे तर ज्या दिवशी मी अध्यक्ष म्हणून विराजमान झालो त्या दिवसापासूनच मी जबाबदारीपूर्वक कार्य करत आहे. तुमची जबाबदारी मोठी आहे सर. तुम्ही विदेशात आज चाललात. जर उद्या निर्णय दिला की अध्यक्षांना याची सगळं जबाबदारी द्यायची तर हो. मी कायमस्वरूपी परदेशात जात नाहीये. मी 2 ते 3 दिवसासाठी परदेशात चाललोय. त्यामुळे सुनावण्या आणि सगळं काय कार्य हे व्यवस्थित होत राहणार.